ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लोकसभेचा फॉर्म्युला ठरणार असल्याचं काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी म्हटलेलं आहे. बागलकोट नगरपालिकेत भाजपची सत्ता असल्याचंही त्यांनी म्हटलंय. तर आरक्षणाबाबत कोणतंही राजकारण अशोक चव्हाणांनी केलेलं नसून त्यांनी वस्तुस्थिती मांडल्याचंही सतेज पाटील यांनी बोलताना म्हटलंय. पाहूयात. आज मी म्हणलं की लोकसभेची तयारी तिन्ही पक्ष करतायत. महाविकास आघाडीत असणारा आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली असणारा राष्ट्रवादी पक्ष, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली असणारा शिवसेना आणि काँग्रेस, तिन्ही पक्ष संपूर्ण 48 मतदारसंघाची चाचपणी करतात. आता उमेदवार कोण असावा काय असावा याची चर्चा अंतिम शेवटला मुंबईच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी होईल. आणि कदाचित या महिनाअखेर काही सीट वाटवांबाबतीत वरिष्ठ पातळींवर काही क्लॅरिटी हे निश्चितपणे येईल. काँग्रेसकडे ही जागा नाही स्थानिक, तिथं नगरपालिकेमध्ये सत्ता कुणाची आहे? भाजपची सत्ता आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ते घटना घडू नये या पद्धतीची अपेक्षा आमची निश्चितपणे या ठिकाणी असणार. आणि म्हणून भाजपनं दुसऱ्याकडे बोट दाखवताना 4 बोटं त्यांच्याकडे आहेत. सत्ता तुमची आहे, नगरसेवक तुमचे आहेत, तिथं तुम्ही काय करता हे महत्त्वाचं. आणि म्हणून याचा आम्ही निश्चितपणे निषेधच या ठिकाणी करतोय. ही आमची भूमिका असेल. चव्हाण साहेबांची भूमिका काय आहे ती, की जे काय आत्ता चाललेलं आहे सुप्रीम कोर्टातल्या निर्णयानंतर हे 50% जो कॅप आहे तो पुढं करून केंद्रानं कायद्यात बदल या ठिकाणी करावा, हीच मागणी या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून जे राजकारण करू इच्छितात त्यांची केंद्रामध्ये आता सत्ता आहे, राज्यामध्ये या ठिकाणी सत्ता आहे. त्या सत्तेचा वापर करून खऱ्या अर्थानं हा तिढा केंद्रानं सुटवावा एवढीच अशोक चव्हाण साहेब, कारण त्या समितीचे अध्यक्ष ते होते. आणि आत्ताचे जे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याबरोबर त्यांना हा विषय माहीत आहे. त्यामुळे यात कुठलंही राजकारण नाही. वस्तुस्थिती चव्हाण साहेबांनी या ठिकाणी मांडली, खरं ते बोललेले आहेत. आणि म्हणून आमची अपेक्षा आहे भाजपकडून की केंद्रामध्ये पाठीमागा लागून हा निर्णय त्यांनी करून घ्यावा अशी आमची अपेक्षा असते. महाविकास